चला तर मित्रांनो, आज आपण परमवीर चक्र सन्मानित कॅप्टन गुरुबचन सिलारिया यांच्याबद्दल माहिती मिळवू. जालना जिल्हा परिषदेच्या या व्लॉगवर सर्वांचे मनापासून स्वागत. मृत्यू समोर दिसत असताना देशहितासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शहीदांच्या यादीत असलेलं एक नाव म्हणजे कॅप्टन गुरुबचन सिलारिया. गुरुबचन यांचा जन्म 29 नोव्हेंबर 1935 साली जनवाल गाव शंकरगड पंजाब मध्ये ब्रिटिश कालीन भारतात झाला. आता हा प्रांत पाकिस्तानात आहे. मुन्शीराम व धनदेवी यांच्या 5 अपत्यांपैकी ते दुसरे होते. त्यांचे वडील मुन्शीराम ब्रिटिश सैन्यात डोंगरा रेजिमेंट मध्ये सैनिक होते. कॅप्टन गुरुबच्चन लढवय्या राजपूत घराण्याचे असल्या कारणाने लढाऊ वृत्ती त्यांच्या रक्तातच होती. बालपणी डोंगरा रेजिमेंटच्या गोष्टी ऐकून ते भारावून जात. भारतीय सैन्यात दाखल होण्याची प्रेरणा त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच मिळाली. भारत पाकिस्तानच्या फाळणीनंतर सलारिया परिवार पंजाब प्रांतात गुरुदासपूरजवळ जंगल गावात वास्तव्यास आला. प्राथमिक शिक्षण स्थानिक शाळेत पूर्ण करून गुरुबचन किंग जॉर्ज मिलिटरी स्कूल बँगलोरमध्ये भरती झाली. पुढे ते NDA राष्ट्रीय रक्षा अकादमीत सामील झाले. 1956 मध्ये NDA मधून स्नातक होऊन भारतीय सैन्य अकादमीत 9 जून 1957 ला त्यांनी यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केले. गोरखा रायफल्स. गुरुबच्चन सिंग यांच्याजवळ धाडस, साहस आणि आत्मविश्वासाला देशभक्तीची जोड होतीच. याचमुळे तर गोरखा रायफल्सच्या बटालियनमध्ये त्यांची निवड झाली. गोरखा फलटण देशाची अतिशय लढाऊ काटक फलटण आहे. जर कोणी म्हणत असेल मी मरणाला भीत नाही, एकतर तो खोटं बोलतोय किंवा तो गोरखा फलटणचा सैनिक आहे. हे वाक्य आहे सॅम मानेकशॉ यांचे. 1971 युद्धाचा परिणाम बदलून टाकणारी फलटण. नुसतं नाव जरी ऐकलं तरी दुश्मनाला घाम फुटतो, हातपाय थरथरायला लागतात अशी बलाढ्य फलटण गोरखा रायफल्स. कांगो संकट. 1960 मध्ये कांगो गणराज्य बेल्जियम पासून स्वतंत्र झाले. यावेळी सैनिक व नागरिकांत काळा गोरा भेद निर्माण होऊन भयंकर हिंसा झाली. कांगो सरकारने युनो म्हणजेच संयुक्त राष्ट्रसंघाची मदत मागितली. शांती सेनेसाठी ब्रिगेडियर KAS राजा यांच्या अधिपत्याखाली भारताने 3000 सैनिकांची ब्रिगेड युनोला दिली. कांगो देशातील विद्रोही बंडखोरांना युनोचा हस्तक्षेप मान्य नव्हता. एलिझाबेथ शहर व विमानतळ यातील दळणवळण होऊ नये, लष्कर शहरात येऊ नये म्हणून विमानतळावरून शहराकडे जाणाऱ्या मार्गावर सुमारे 700 बंडखोर जमा झाले. त्यांच्याकडे शस्त्र अस्त्रासह 2 कार होत्या. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी 5 डिसेंबर 1961 साली ऑपरेशन युनो गट ही मोहीम हातात घेण्यात आली. बंडखोरांनी युनोच्या 2 अधिकाऱ्यांचे अपहरण केले. त्यांचे ड्रायव्हर गोरखा रायफल्सचे कमांडर अजित सिंग यांची हत्या करून युनोच्या अधिकाऱ्यांना बंडखोरांनी मुक्त केले. विमानतळावरून शहराकडे जाणारा रस्ता मोकळा करणे आवश्यक होते. कॅप्टन गुरुबच्चन सिलारिया यांनी परिस्थिती ओळखून तुकडीचे 2 गट केले. 1 गट राखीव ठेवून ते बंडखोरांच्या टोळीवर तुटून पडले. त्यांना माहीत होते शत्रूची संख्या जास्त आहे. कॅप्टन जवळ फक्त 1 बंदूक आणि बंदुकीच्या टोकाला असलेला कुकरी चाकू होता. पण ते बंडखोरांना चिरत शस्त्राने भरलेल्या गाडीवर चालून गेले. जमाव विखरला, धावपळ सुरू झाली. जमावातून गोळीबार होऊ लागला. कॅप्टन गुरुबच्चन यांच्या मानेवर 2 गोळ्या लागल्या. पण कॅप्टन थांबले नाहीत. सपासप वार करीत त्यांनी बंडखोरांचे शिर धडावेगळे केले. या लढ्यात त्यांनी 40 बंडखोरांना चिरून ठार केले. त्यांचा रुद्र अवतार पाहून बंडखोर बळते झाले. रस्ता मोकळा झाला. 5 डिसेंबर 1961 चा लढा कॅप्टन गुरुबच्चन सिंग सिलारिया जिंकले होते. पण त्यांना वीरमरण. याच दिवशी त्यांना परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले. ते लढायला जाण्यापूर्वी रेडिओवर त्यांचे शेवटचे शब्द होते. मी हमला करायला जात आहे आणि मला माहित आहे मी जिंकूनच परत येईन. साहस धाडस आत्मविश्वास आपल्याला कधीही जिंकून देतो. जीवनाच्या कोणत्याही वळणावर आत्म
सुरवीरांचा या महान वीराला विनम्र अभिवादन. जय हिंद. कॅप्टन गुरुबच्चन सिंग सलाथिया अमर रहे.